वाशिम जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे पावसाचे खराब झालेल्या सोयाबीन तहसील करायला समोर आणून टाकलेलं आहे अतिपावसानं संपूर्ण विदर्भ मराठवाड्यात सोयाबीन कापूस मका अन्य पिकांचं मोठं नुकसान झालंय आज रिसोड जिल्हा वाशिम तहसील कार्यालयावर वा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं हजारो शेतकऱ्यांसह मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं यावेळी पावसानं खराब झालेलं सोयाबीन तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आणून टाकलं यावेळी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित केलं जोपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही संपूर्ण विदर्भ मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी आंदोलन उभे करणार आहोत त्या आंदोलनाची सुरुवात आजच्या आंदोलनापासून झाली आहे जर सरकारनं शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई दिली नाही तर येणारी दिवाळी ही शेतकऱ्यांसह मंत्र्यांच्या घरी साजरी करू असा इशारा यावेळी देण्यात आला सकाळपासून शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयासमोर ठिया मारून बसल्यानंतर प्रशासनानं आंदोलनाची दखल घेतली आणि तहसीलदार श्री शेलार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली यावेळी तहसीलदार यांनी सर्व शेतकऱ्यांसमोर त्यांच्या मागण्या सांगितल्या त्यावर तहसीलदार यांना तात्काळ पंचनाम्याचे आदेश देऊन लवकरच नुकसान भरपाईसाठी सकारात्मक अहवाल पाठवणार असल्याचं सांगितलं आहे या आंदोलनाचं नियोजन स्वाभिमानीचे विदर्भ प्रमुख दामोअण्णा इंगोले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं यावेळी स्वाभिमानीचे पवन देशमुख बालाजी मोरे विशाल घोटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते एसबीएन मराठीसाठी आशीष आशिष सोनुने वाशिम